वसंतराव देशपांडे सभागृह में केंद्रीय सड़क परिवहन महामार्ग मंत्री नितिन गडकरी के जीवन पर बनी बायोपिक के टीजर का लोकार्पण फडणवीस के हाथों किया गया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सोमवार को कहा कि नितिन गडकरी के विभिन्न क्षेत्रों में किए गए कार्यों की वजह से ही देश ने उनको अपनाया है। गडकरी एक इनोवेटर हैं, पूरी दुनिया में बुनियादी सुविधाओं सहित सड़क विकास के क्षेत्र में किए गए अतुलनीय कार्यों की वजह से रोडकरी के तौर पर भी उनकी पहचान बनी है। कृषि उद्योग बुनियादी सुविधाओं के क्षेत्र में अनेक अभिनव योजनाओं को उन्होंने अंजाम दिया है, इसलिए संपूर्ण देश ने उनको स्वीकारा है। फडणवीस ने विश्वास के साथ कहा कि फिल्म गडकरी के जरिए उनके व्यक्तित्व के अनेक पहलू नई पीढ़ी तक पहुंचेंगे, उनके कार्यों के जरिए लोगों को प्रेरणा मिलेगी। इस अवसर पर पूर्व सांसद दत्ता मेघे, विधायक कृष्णा खोपड़े, प्रवीण दत्त के विकास कुमारे, भारतीय क्रिकेट टीम बॉलर उमेश यादव और फिल्म के निर्माता अभिजीत मजूमदार उपस्थित थे। कार्यक्रम में फिल्म में मुख्य भूमिका निभाने वाले राहुल चोपड़ा और फिल्म के सह कलाकार आदि मौजूद थे। फिल्म निर्माता अक्षय देशमुख के अलावा अनुराग भुसारी, मिहिर फाटे और अक्षय पाटिल भी उपस्थित थे। यह फिल्म 27 अक्टूबर से सभी थिएटरों में दिखाई जाएगी। प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना असेल की ज्याची कॉन्सेप्ट तयार करण्याची जबाबदारी अटलजींनी नितीनजींवर टाकली, त्यावेळी नितीनजी केंद्रात नव्हते, पण अटलजींना हे माहिती होत की हा कॉन्सेप्ट नितीनजी योग्य प्रकारे तयार करू शकतात आणि त्यांनी तो कॉन्सेप्ट तयार केला। अटलजींची दृष्टी आणि नितीनजींचं विजन या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्रित आल्या, त्यातून 6 लाख गावांपर्यंत रस्ते पोहोचवणारी या देशातली सगळ्यात मोठी क्रांतिकारी योजना ही नितीनजींनी त्या ठिकाणी तयार केली। आजही आपण पाहतोय आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताने केलेली प्रगती ही लक्षणीय आहे। आज असं कुठलं क्षेत्र नाही आहे की ज्या क्षेत्रामध्ये भारत प्रगती करत नाहीये, प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती होते आहे। आपण सगळ्यांनी बघितलं आणि आपल्या सगळ्यांकरता तो क्षण हा अतिशय आनंदाचा क्षण होता, ज्यावेळी चंद्राच्या साऊथ पोलवर चंद्रयान उतरलं आणि जगातला पहिला देश भारत झाला की ज्याने चंद्राच्या साऊथ पोलवर चंद्रयान उतरवून दाखवलं। अशा प्रकारच्या या भारताच्या विकासामध्ये आज भारत जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झाला, लवकरच भारत जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनेल। पण या अर्थव्यवस्थेचा जो रोडमॅप माननीय मोदी साहेबांनी तयार केला, तो इन्फ्रास्ट्रक्चर लेड डेव्हलपमेंटचा रोडमॅप तयार केला आणि त्यातली सगळ्यात महत्वाची जबाबदारी जर कोणाला दिली असेल तर ती माननीय गडकरी साहेबांना दिली आणि गडकरी साहेबांनी पण कसं आहे, प्रत्येक फिल्म मेकर आपला एक साचा बनवतो। मी त्याच्यात प्रामुख्याने मी फोकस केला आहे की गडकरी साहेब कसे घडले। प्रत्येक जणाचा एक प्रवास असतो, प्रत्येक जण एका जर्नी थ्रू जातं, त्या जर्नीवर जास्ती फोकस आहे। इन्सिडेंट्स खूप असतात, पण एक जो फाउंडेशन म्हणतो आपण एका नेत्याचा बनण्याचा, त्याच्यावर आम्ही जास्ती फोकस केला आहे। आम्ही त्यांच्या आधीच्या दिवसांवर जास्ती फोकस केला। नक्की जर रिस्पॉन्स आला तर आम्ही बघू, त्याच्यावर विचार करू। चॅलेंज पुष्कळ होता, पण गडकरी सरांबद्दल सांगायचं म्हणजे खूप इन्फॉर्मेशन आम्हाला अवेलेबल होती पुस्तकाद्वारे, लोकांद्वारे, आणि नागपूरला खूप लोक आहेत ज्यांच्यापाशी प्रत्येकापाशी एक स्टोरी आहे सरांसाठी। त्यांचं व्यक्तिमत्व असेल, त्यांची कामं असतील, सगळंच त्याच्यापैकी खूपशा गोष्टी आल्या आमच्याजवळ, आणि त्याच्यामुळे रोल करताना तितका मग प्रॉब्लेम नाही आला। आणि अनुरागने खूप ब्रीफ केलं होतं त्यांच्याबद्दल, जे कॅरेक्टर लिहिलं होतं त्याच्यामुळे खूप चांगलं झालं, रोल पकडायला इतका प्रॉब्लेम नाही झाला। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज, नागपूर।